स्पर्धेला लाभलाय. घेऊन जातोय आणखीन एका चित्राकडे. आणखीन सर्वात मोठा पहिला चंडू सुभाष मुनकरचा विकेट गमावली जाते. निल्सन मडवी तो पहिल्यांदा या श्रृंखलेमध्ये पहिली स्ट्राईक घेतली आणि फलंदाज पहिला बाद. तर नक्कीच शेकडो वर्षाची कालरात्र झिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा समंत दरबलून टाकणार हा शिवस्वराज्य शिवपुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या शिवपुत्राला पुन्हा एकदा या शिवसूर्याला मानाचा मुद्रा. या मानाचा मुद्रा करत असताना खऱ्या अर्थानं आणखीन एक सेमीफायनल आपल्यासमोर रंगते आहे. त्याचबरोबर कोळेगाव आणि हेदुर्ने संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण समोरच्या कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवर सुभाष मुनकर या गोलंदाजचं वर्णन करायचं झालं तर याच्या बरोबरच्या कित्येक खेळाडूंनी रिटायरमेंट घेतली आहे. रिटायरमेंट घेऊन 12-12 वर्षे झाली परंतु आजही सुभाष मुनकर हा गोलंदाज मैदानामध्ये खेळत असताना पहिलं षटक फेकणं या गुणवत्तेला न्याय देण्यासारखं आहे. अतिशय सुरे गोलंदाजी. ऑन स्ट्राईक असेल नवीन फलंदाज मंगेश मुंडे आणि आता मात्र खरे अर्थानं आगासन संघाची फलंदाजी आपल्याला पाहावी लागेल कारण ज्या करण आज दिवसभर सुंदर फलंदाजी केली आहे तो करण बेडेकर नॉन स्ट्राईक एंडला उभा. डाव्याला दावा परंतु चेंडू मात्र फिरकावला जाणार. वन बाउन्स जातोय चेंडू काऊ कॉर्नरच्या मधून सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. तर नक्कीच विज्ञान सांगतो की दोन सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असतं तर दोन विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असतं. हे दोन सजातीय ध्रुव डाव्याला डावा होता आणि नक्कीच प्रतिकर्षण झालं आणि चेंडू सरळ दिला भिरकावून काऊ कॉर्नरच्या मधून 4 धावांसाठी. 4 धाव्याने खातं खोललंय फलंदाज डावखुरा फलंदाज मात्र मंगेश मुंडेनं दोन चेंडू समाप्तीनंतर 1-4. करण बेडेकर मोठं नाव नॉन स्ट्राईक एंडला उभं आहे. आगासन संघ केजू मुंडे सारखे मंडळी या संघामध्ये आहे परंतु केजू मुंडे त्याचबरोबर करण बेडेकर सारखी मंडळी. निल्सन मात्र या सामन्यामध्ये स्वस्तात परतला गोल्डन डक घेऊन परतलाय. चेंडू हवेत ज्यासाठी जावे रचलं होतं ज्यासाठी युवरचना बदलली क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आणि बदल झालेला क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच मंगेश मुंडेची विकेट गमावली. धन्यवाद. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला. मिडऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता त्याला मिडऑनला घेऊन आला आणि मिडऑनला आल्या झेल मात्र लगेचच हातात. चांगली युहरचना पाहिली क्षेत्ररक्षणाची आपण आणि अशा प्रकारे या युहरचनेला मात्र भेदू शकला नाही मंगेश मुंडे. दुसरा फलंदाज बाद 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन ठेपतोय ओमसाई आगासन संघ मात्र 2-4 वरती. आत्ता सर्वात महत्वाची बॅटिंग ऑर्डर क्रीजर उभी आहे. करण बेडेकर आणि केजू मुंडे हे दोन असे फलंदाज आहेत की त्यांच्या खांद्यावरती या पूर्ण आगासन संघाची जबाबदारी असणार आहे. करण बेडेकर ज्यांना आज प्रभावित केलंय तोच ऑन स्ट्राईक. हाफ चान्स होती कन्वर्ट करण्याची गरज होती कन्वर्ट करू शकला नाही आणि अशा प्रकारे हाफ चान्स दैवानं कदाचित दिली होती हाफ चान्स कन्वर्ट करू शकला नाही आणि अशा प्रकारे एक लेझी शॉट खेळला होता पहिला चेंडू करण या लेझी शॉटनं दिला चौकार पॉईंटच्या मधून आणि अशा प्रकारे 4 धावांनी ही संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 2-8 वरती. हाफ चान्स कारण करण बेडेकरची विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत 60 धावा या श्रृंखलेमध्ये केलेत. 34 धावा पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये 26 धावा. आणि लेगबाईचा इशारा मात्र पंतांचा आलाय आणि अशा प्रकारे या एक धावेनं लेगबाई चिरपानं धाव आली
या लेग बायच्या एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावून ठेपली ती तब्बल नऊ वरती. धावसंख्या नऊ धावपलकावर लागली गेली आहे. धावपलकावर धावा मात्र लागल्या गेल्यात नऊ. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत केला जातोय. जोरदार अपील करण बेडेकरच्या विरोधात झालं होतं पण तो विलास पडल्याने मात्र हे फेटाळलं. लेग बायची एक धाव मात्र आली. केजू मुंडे ऑन स्ट्राईक पहिल्यांदाच. संघाची धावसंख्या मात्र नऊ दोन बाद नऊ. ओमसाई आगासन संघ देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या विरोधात खेळताना चेंडू हवेत मनगटी फटका. 200 रुपयाचं बक्षीस आहे आईवा कॅचला. आईवा कॅच मात्र पकडू शकला नाही दापण आणि दरम्यान लॉंग ऑफच्या डोक्यावरून आला चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. केजू मुंडे स्टाईल षटकार. तर नक्कीच पंचांचं काम पाहण्यासाठी भालचंद्र पाटील नारायण आणि विलासदादा पाटील शिरडोन असे दोन पंच पाहतोय आपण. गोलंदाजीच्या मार्कवर हरीश केनी तर ऑन स्ट्राईक मात्र करण बेडेकर नावाचं हे वादळ आहे. बघूया वादळ आता या संध्याकाळच्या मौसमामध्ये पुन्हा उठतंय का. केजू मुंडेने आपली ताकद दाखवली. एक लॉंग ऑफच्या दिशेने षटकार दाखवलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 15. सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. उचली घेतली नाही चेंडूनं आणि अशा प्रकारे मिस झाला बीट झाला फलंदाज करण बेडेकर. निर्धाव चेंडूची सांगता. लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांनी सांगितलं त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये की खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटमध्ये टायमिंग खूप सुंदर असते. चेंडू फटकावलाय. बघायचं आहे चेंडू ट्रॅव्हल होणार पॉईंटच्या मधून. चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने फटका लगावला होता. एक धाव मात्र सुभाष मुंडकर चेंडूची फेकी करणार. एक धावेर समाधान मानेल तो करण आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजे तब्बल 16 वरती. धावसंख्या 16. 8 चेंडूंचा खेळ मात्र संपतोय. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा केजू मुंडे. ज्या केजू मुंडेनं षटकार निशी आपलं खातं खोललंय. एक मोठं वादळ या संघामध्ये ज्याच्या नावानं आगासन संघ खऱ्या अर्थानं ओळखला जातो. कारण आगासन संघ म्हटलं की लगेच केजू मुंडे आठवतो. तोच केजू मुंडे ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या मार्कवर हरीश केनी. धावसंख्या धावपळकावर 16. मोठा फटका आपला बॉटमॅनचा जबरदस्त वापर. बॅकफुट वर गेला सरळ बिरकाबंदीला. वाईडस मिडविकेटच्या डोक्यावरून सरळ साधा बनसाडी. अप्रतिम फटकेबाजी पाहतोय. आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ खेळलाय केजू मुंडे. 12 धावा धावपळकावर स्वतःच्या लागल्या. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 22 वरती. धावपळकावर धावा 22. 9 चेंडूंचा फक्त खेळ संपतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत ओमसाई आगासन संघाची. पुन्हा एकदा चेंडू तसाच पडला पण पुन्हा एकदा पहिला चेंडू जसा पडला होता तसाच खाली राहिला. हरीश केनी एक दर्जेदार गोलंदाज आहे. कित्येक वर्षे गोलंदाजी करतोय पण तो जगदीश पाटला आपण पाहतोय की गोलंदाजांचे मात्र लखतऱ्या वेशीवर टाकताना कित्येक गोल फलंदाजांना मी पाहिलाय. चेंडू बदलले खरे गोलंदाजांचा नक्षाच बदलला. सुरेख फटका. चेंडू येणा डिपताडी माझ्या दिशेनं बघायचं तसे धावत आहेत. एक धाव पूर्ण दोन धावा पूर्ण फेकी येईल का. तिसऱ्या रनचा प्रयास केला जाईल का. परंतु नाही झाला कारण चांगली फेकी झाली. दोन धावा केजू मुंडेला. केजू मुंडेच्या ओमसाई आगासन संघाला आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती तब्बल 2-24 वरती. 2-24 एक चांगली धावसंख्येकडे आगेचूक करताना करतो आपण. आणि पुन्हा एकदा सज्ज आहे तो म्हणजे गोलंदाज हरीश केनी. समोर जाईल केजू मुंडे. पंच आमच्याकडे वळणार
तरी मात्र शंका नाही. पंच वालचंद्र दादा पाटील नारायण मात्र आमच्याकडे वळतायत. अस्वैरचा इशारा एक धावेनं धावपलक आणखी पुढे जाऊन ठेपतो. गुणतालिकेमध्ये फरक येतो. धावसंख्या 2-25. ओमसाई आगासन संघ देवांशिलवन चिंचपाडा संघाच्या विरोधात खेळताना या श्रृंखलातील अंतिम सेमीफायनल चेंडू हवेत, बराच वेळ हवेत, नुसते हवा नाही तर हवेच्या बरोबर चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. आपली क्रिकेटची परिपक्वता, आपल्यात असलेली आक्रमकता, ताकद दाखवताना लगातार दाखवले जात आहेत षटकारावरती षटकार. डीजे धन्यवाद. तर नक्कीच स्ट्रॅटेजिक टाईम आऊट मात्र घेतला जातो आहे. पूर्वार्धामधल्या 2 षटक आतापर्यंत संपलेत. धावपलकावर धावा लागल्या तब्बल 31-2. अतिशय जबरदस्त धावसंख्या धावपलकावर लावली आहे. के जी मुंडेची मात्र आक्रमक फलंदाजी, 3 षटकार निश्चित, तब्बल 20 या धावसंख्येवरती खेळतो के जी मुंडे. अप्रतिम खेळ, दिमागदार खेळ केला जातोय. तो म्हणजेच ओमसाई आगासन संघाचा के जे मुंडे आणि करणच्या माध्यमातून. करण मात्र आतापर्यंत शांत आहे, ज्याने 2 सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली आहे. 5-4 चेंडूंचा खेळ खेळला आहे करण बेडेकर. 5 धावा धावपलकावर लावलेत त्यानं, परंतु एका बाजूला के जे मुंडेनं अप्रतिम खेळ केला आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संदीप पाटील, सॉरी संकेत पाटील, तर ऑन स्ट्राईक करण बेडेकर. 31 धावा आतापर्यंत धावपलकावर लागलेत. 3 षटक प्रगतीपथावर. शॉर्ट टप्पा, अतिशय शॉर्ट टप्पा होता. करण थोडा तात्पर्य की काय या सामन्यामध्ये, कारण हा खराब चेंडू होता. करणच्या वाट्याला चांगला चेंडू आला होता, मोठा फटका लगावू शकला असता. परंतु धाव बाईची नक्कीच इशारा करणं. गुणलेखन आमचे दक्ष विनोद माधुरे मात्र चांगली कामगिरी करतायत. त्यांचं लक्ष प्रत्येक धावेकडे. एक धाव आरोग्यासाठी म्हणता एक एक धाव लिहिताना आपल्या लेखणीतून चांगलं लिखाण आम्ही पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संकेत पाटील. केजू हे मनोवैज्ञानिक दबाव असणार, प्रेशर असणार, ज्या केजूनं आपल्या शरीरयष्टीप्रमाणे ज्याप्रमाणे चेंडू भिरकावून दिलेत ते थोडासा प्रेशर संकेतवर दिसतोय. आला हा स्वैर चेंडू. या स्वैर चेंडू संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 33 वरती. धावसंख्या 33. 3 षटक प्रगतीपथावर असताना ओमसाई आगासन संघाची देवांश 11. फुटा चेंडू फटकावला गेलाय स्क्वेअर लेगला. सुंदर शतक्षण पाहतोय. फेकी येणार, फेकी आली आहे. चांगलं कलेक्शन रोशन पाटीलचं, अप्रतिम कलेक्शन. निव्वळ एक धाव मिळाली, चांगला फटका होता, परंतु चांगलं शतक्षणही झालं. या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे वधारली आहे. ती जाऊन ठेपते ती म्हणजेच 2-34 वरती. 2-34 बघायचं किती धावांची गुंतवणूक केली जाईल. मोठ्या धावा उभारणं गरजेचं असणार आहे. ते म्हणजेच या चिंचपाडा संघासमोर आगासन संघाला चेंडू हवेत. चेंडू बराच वेळ हवेत, आज झेल का झाला नाही, कारण करण बेडेकरची फलंदाजी जर पाहिली आता या सामन्यामध्ये जरूर चाचपडतोय. परंतु जर का तो 3-4 चेंडू आणखीन खेळला तर मात्र एखाद दुसरा षटकार तर सहजच फेकून देईल. परंतु याच दरम्यान मात्र रोशन पाटील थांबला, आणि रोशन पाटील थांबल्यानंतर झेल सुटला. एक धाव आली करण बेडेकरला. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 35 वरती. केजू मुंडे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या मार्कवर संकेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू नीटसा कनेक्ट करू शकला नाहीये. शतरक्षर अचूक शतरक्षण पाहतोय. स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला शतरक्षक पाहतोय. कोळेगाव संघाचा संघनायक म्हणजे गावदेव कोळेगाव आणि जय गावदेव हेदुटणे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण समर्थन कक्षाशी लगेचच संपर्क साधायचा आहे.
अतिशय सुरेख खेळ या संघ षटकामध्ये पाहतोय आपण. संकेत पाटीलनं आतापर्यंत रोखून धरलाय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपते 36 वरती. फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडू वरती मात्र अतिशय जबरदस्त राकेश भोईर यांनी आपल्या संघासाठी मिनिमम 5 धावा वाचवल्या. आरामात षटकार झाला असता, परंतु वेल जज कशाला म्हणायचं, निर्णय क्षणी उडी मारली, चेंडूला अडवला, चेंडू पडला सीमारेषेच्या आतमध्ये, आणि जिथे षटकार होता तिथे धाव निव्वळ आली 1. आणि करण बेडेकर मात्र या सामन्यामध्ये 1-1 धावासाठी वंचित होतोय. धावफलकावर धावा लागतायत 37. चेंडू हवेत, चेंडू हवेत, क्षेत्रक्षक पोहोचणार नाही तिथपर्यंत. 2 धावा मिळतील का? 1 धाव पूर्ण केली गेली आहे, दुसऱ्या रनचा प्रयास. रोशन इथे चुकलाय आणि अशा प्रकारे केजी मुंडेला मात्र खऱ्या अर्थानं जीवनदान मिळतोय. रन आउट होऊ शकला असता केजी मुंडे. अंतिम षटकामध्ये जर राहिला तर केजी मुंडे. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 39 वरती. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहिली आपण. 39 धावा धावपळकावर लागल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा धावपळकावर होत्या, या षटकामध्ये निव्वळ धावा आल्या 8. आणि या 8 धावेनिशी अप्रतिम गोलंदाजी करत केजू मुंडेला एक जीवनदान दिलं रोशन पाटीलनं. त्याचबरोबर बराच वेळ हवेत राहिलेला झेल करम बेडेकरचाही पकडू शकला नाही रोशन. तर अशा प्रकारच्या 2 ह्या चुका महागड्या ठरतील का? येणार या 6 चेंडूमध्ये आणखीन 15-1 धावा हा संघ उभा करेल का? 50-55 धावांचा टार्गेट चांगला टार्गेट असू शकतो, तो सेट करेल का? तर नक्कीच चांगली बक्षीस लगावली जाते. नाव फक्त आलंय पालीगावचा भाऊ, पालीगावचा जसं लिहिलं तसं वाचलं. तर पालीगावचे आदरणीय भाऊ भोई यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक, सिक्स हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, 501 रुपयाचं बक्षीस. जबरदस्त बक्षीस लगावली गेली आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये असे बक्षीस का लगवावी? तर माझं क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून. कोणीही लगावा, आपली आक्रमकता दाखवा, खेळाची परिपक्वता दाखवा आणि बक्षीस कमवा. हा चेंडू मात्र भरकावला आहे. बघायचंय स्क्वेअर लेगला करण चाचपडतो या सामन्यामध्ये. थोडंसं अस्पष्ट क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेलेत. करण बेडेकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. पण तो आतापर्यंत या सामन्यामध्ये, ज्या 2 सामन्यामध्ये करण बेडेकरची विस्फोटक फलंदाजी पाहिली, जे नजाकत भरलेले फटके पाहिले, ते फटके अचानक कुठेतरी लुप्त पावले की काय, असेच या सामन्यामध्ये चित्र वाटतोय. गोलंदाजच्या मार्कवर भाई केली, तर ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा करण बेडेकर. संघाची धावसंख्या 41. 1 धाव पूर्ण केली जाईल, कारण केजू मुंडे स्ट्राईक वर राहणार. कारण केजू मुंडेची बॅट तळपली आहे, एक जीवनदान ही त्याला लाभलाय. तर तळपलेली बॅट अंतिम या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ करेल? संघाची धावसंख्या 42. मी म्हटलं होते 55 धावांपर्यंत टार्गेट सेट केला जाईल का? एक चांगला टार्गेट 55 धावांचा असू शकतो या संघासमोर. मागच्या सामन्यामध्ये 49 धावा चेस केल्या होत्या, पण चेस करता करता नाकी 9 या देवान शिरोन चिंचपड संघाच्याही आले होते. त्याच्यामुळे पूर्वार्धामध्ये पहिल्या 4 चेंडूवर कशा प्रकारचा खेळ केला जाईल? गोलंदाजीच्या मार्कवर भाई केनी, तर ऑन स्ट्राईक केजू मुंडे. फ्लॅट फटका भरदा वेगानं बंदुकीतून गोळी सुटावी या वेगानं चेंडू गेला, तो म्हणजेच मिड विकेट आणि कवकॉर्नरच्या मधून सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांचा फटका केजू मुंडे. धन्यवाद. धावपळकावर धावा लागल्या 46. 46 धावा धावपळकावर लागत आहेत. सोमनाथ मात्रे आणि विवेक पाटील, त्याचबरोबर विनोद मात्रे सारखी चांगली कामगिरी. रोशन पाटला असेल योगेश पाटीलच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहिली आहे. या चेंडूवरती मात्र धाव घेण्याचा प्रयास होता का? नव्हता. कारण प्रयास यासाठी नाही आहे की या सामन्यामध्ये करण बेडेकर कंप्लीट सूर हरवलाय, परंतु या सामन्यामध्ये केजू मुंडेला चांगला सूर गवसलाय.
गवतलेला हा सूर आणखीन दोन चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका दाखवेल का की गोलंदाज पुन्हा एकदा भाईकेनी आपली ताकद आजमावेल. हा मोठा फटका मी म्हटलं होतं दाखवेल का, दाखवली ताकद आणि पुन्हा एकदा समर्पणला चेंडूला दिला केला पेनलाइज, आला हा मोठा फटका सात धावांचा. धन्यवाद. 50 ही गाठली, 52 धावा धावपळकावर लागल्या आणि अशा प्रकारे एक चेंडूचा खेळ 36 धावा 34 वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती केजी मुंडे खेळतोय. मी म्हटलं होतं की केजी मुंडे आतापर्यंत चमकला नव्हता कारण बेडेकरनं अप्रतिम फलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये मात्र कारण उत्तम सामन्यामध्ये उत्तम कामगिरी उत्तम खेळाडू करतात ती उत्तम कामगिरी पाहिली केजी मुंडेची. चार षटकार एक चौकानशी 11 चेंडूमध्ये 34 धावा उभ्या केल्यात. अंतिम चेंडू धावांची गुंतवणूक ठरवेल. लास्ट डेअर टू गो. फुल टॉस चेंडू स्पेशल फसला, मोठा फटका लगावण्याचं धाडस होतं, षटक संपल्याचे खून मात्र करतायत. रोशन पाटील चबकलाय आणि अशा प्रकारे खरे अर्थानं लाईनअप करून बाहेर यायचं आहे. लाईनअप करून बाहेर या, लाईनअप करून आत जा आणि खरे अर्थानं संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली. बावन धावा धावपळकावर मात्र लागल्या गेलेत आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 53 धावांचं एक बॅलन्स आव्हान म्हणेन मी, कारण ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे देवांशी लवान चिंचपाडा, परंतु उत्तम दर्जाची गोलंदाजी या आगासन संघामध्ये पाहिली आहे. ओम सई आगासन संघ स्वतः केजू मुंडे दर्जेदार गोलंदाज आहे, तरी ताकदवान गोलंदाजी या धावसंख्येला आकार देण्यापासून रोखेल का की पुन्हा एकदा अप्रतिम खेळ करत आपल्या फलंदाजीच्या आधारावरती एका दिवसामध्ये आज जो चिंचपाडा संघ 4 ठिकाणी सुपर 8 पोहोचलेला हा संघ आहे, आज पुन्हा एकदा सुपर 3 पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल का. 24 चेंडू 53 धावांचं आव्हान, काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या या पटलावरती आपली गुणवत्ता कोण सिद्ध करेल, कोण कोणासावी होईल, आपले स्वप्न वराशी धरून स्वप्न सत्यात कोण उतरवेल किंवा स्वप्नांचा भंग कोण पावेल, बघूया उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. नारिवली गावचा आमच्या जवळचे मित्र जगदीश पाटलांच्याकडे वळूया, तत्पूर्वी सुमधुर संगीत तमाम रसिकांसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद दिनेश पाटील सर. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता स्वर्गीय विठ्ठल शेठ पाटील स्मृती चषक शेडून आयोजित भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, मात्र अंतिम दिवसामध्ये शेवटचा क्षणाला हा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. एकीकडे देवांशी इलेव्हन चिंचपाडा
जो रायगड मधील एकमेव संघ या स्पर्धेमध्ये खेळला गेलाय, तर उर्वरित 23 संघ पाहिले आपले कल्याण डोंबिवलीचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले, मग कसा खेळ करेल? येणारे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. येणाऱ्या 4 षटकामध्ये 13.25 च्या सरासरीने आस्किंग रनरेट हा मात्र टेबायचा आहे तो देवांश 11 चिंचपाडा टीमला. तर सलामीची जोडी मैदानामध्ये ऍज अ ओपनर स्ट्राइकला पाहतो अर्जुन परदेशीला, नाशिकला पाहतो आपण रोशन पाटील. तर गोलंदाज या आगासन संघाचा ट्रम्प कार्ड केजू मुंडे. पहिला चेंडू होता लेग स्टंपला होता, पाप लागेल त्या ठिकाणी, जोरदार अपील केलाय, मात्र पंच लेग बाय चिखूड करतात आणि एक धाव अवंत रूपाने मिळतोय ती मात्र या संघाला. स्वतःच कातकुल केलं जातोय. रोशन पाटील जो अत्यंत इम्पॉर्म मध्ये आहे, मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. मागचा सामना सुद्धा असाच झाला, पटापट फलंदाज गमावलाय दातिवली संघाच्या अगेन्स्ट. मात्र एक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर त्याला शेवटपर्यंत राहिला आणि त्याने सामना जिंकून दिलाय. हा चेंडू ओवर पिच होता, बराच वेळ चेंडू आहेत, मात्र गॅप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट करतोय, खराब क्षेत्ररक्षण, दुसरे धावेचा प्रयत्न केला होता अर्जुनने, मात्र नकार दिलाय आणि एकच धाव पाहायला मिळतात. तर एकंदरीत गोलंदाजीचं विश्लेषण पाहू शकता, अतिशय चांगली गोलंदाजी नेहमीच आक्रमकतेने गोलंदाजी फेकणारा केजू मुंडेला पाहतोय. अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली जाते त्याच्या वतीने. तर 53 धावा कराव्या लागतील त्या मात्र या संघाला. एक तेज गोलंदाज बरीच वर्ष क्रिकेटवरती ज्याने अधिराज्य गाजवलंय तो फलंदाज तो गोलंदाज पाहतोय. अतिशय सुरेख डिलिव्हरी या ठिकाणी, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाहीये आणि एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय ती मात्र केजूच्या मार्फत. तर पॉवर प्लेचा षटक आहे, 3 चेंडू फेकले गेलेत अद्यापर्यंत, 2 धावा पाहायला मिळतात. 13 सरासरी कायम ठेवायची आहे, 13 जास्त, त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. हा चेंडू यॉकलाईनचा होता, पुन्हा एकदा पुढे सरकले, चेंडू बघा अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली जातोय. आणि आता मात्र निश्चितच 4 चेंडू फेकले गेल्यात अद्यापर्यंत, 2 धावा खर्च करतात. किती चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक आहे, त्यामुळे फलंदाजांना ही पर्वणी असते की चांगले फटके मारण्याची, मात्र या ठिकाणी फटके अवगत होत नाही आहे ते फलंदाजाच्याकडून. अर्जुन एज लागली आहे, पाठीमागे जातोय, झेल सुटलाय त्या ठिकाणी, किपरच्या मधून चांगला प्रयत्न होते. मात्र एक धाव पाहायला मिळतोय, तरी सुद्धा चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण या षटकामध्ये ज्या ठिकाणी चौका षटकार पाहायला मिळाला पाहिजे होते ते मात्र एकही मोठा फडका आला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या चेंडूपासून, मात्र अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली आहे केजूने. आणि आता मात्र शेवटचा चेंडू स्ट्राइकला असेल तो रोशन पाटील. बॅकफुटला जाऊन कट करतोय, लेट कट केलाय, जेंटल टच, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे दाखवून देत असताना रोशन पाटील आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावा. तर 5 चेंडूंची फेकी अतिशय सुरेख होती, 6 चेंडू थोडासा शॉर्ट पिच फेकलाय, लेट कट केला त्याच्यावरती आणि 4 धाबा पाहायला मिळाल्यात. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकात फक्त 7 धाबा, व्हेरी गुड बॉलिंग. तर दुसरा गोलंदाज ओमसा या आगासन संघाच्या बाजूने कुणाल मुंडे, कुणालचा वापर केला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. मात्र आता जर पाहिलं दिनेश सर, तर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तावलेलं, फैलावलेलं आणि विखुरलेलं पाहायला मिळेल.
तर चला याच्यानंतर लकी ड्रॉ काढला जाईल एडुटणे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर कोळेगाव संघाचा कॅप्टन दोन्ही आज आमच्या समालोचक कक्षामध्ये आहे. अर्जुन साठी हा चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मात्र बघा या ठिकाणी बरेच चेंडू डॉट खेळला आहे त्यामुळे निश्चितच थोडेसे चिंतेचं सावट आहे गोलंदाज कुणाल मुंडे जो दुसरं षडक घेऊन आला आपल्या संघाच्या बाजूने. तर आता मात्र जसजसं सामना पुढे सरकतोय तसतसं मात्र सामना या ठिकाणी थोडासा मोठा होतोय त्या संघासाठी. अर्जुन ऑन द राईज खेळतोय चेंडूला मात्र गॅपमध्ये ढकलतोय डिबॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगळे चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फिराज होते त्या ठिकाणी आणि चेंडूला मात्र आतमध्ये ढकलाय दोनच जावा पाहायला मिळतात. तर मोठ्या फडक्यांची येथून मात्र गरज असेल ती या संघाला ज्या प्रकारे केजूने तिसऱ्या क्रमांकावरती येऊन फलंदाजी केली आहे चौकार षटकार दाखवले चौथ्या क्रमांकावरती पहिल्यापासून आक्रमकता रवैया घेतला त्याने आणि धावसंख्या फार कमी होती कारण निल्सन आणि करण हे लवकर बाद झाले त्यामुळे केजूने मात्र एकाती किल्ला लढवला या मैदानामध्ये. हा चेंडू स्ट्रॉंग अपील केलं होतं चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेला निघून जातो व्हेरी गुड बॉलिंग बघा प्रत्येक गोलंदाज लेग बाय बालचंद्र पाडील यांना पाहू शकता आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर एक धाव एकवटली जातो अद्याप मोठ्या फडक्याची प्रतीक्षा असेल रोशन मात्र या ठिकाणी काय करेल कारण गरज आहे ती मोठ्या फडक्यांची ज्याप्रमाणे 53 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो देवांश 11 चिंचपाडा संघाला. तिसरा चेंडू चौथा चेंडू असेल या षटकामध्ये. हा चेंडू डाकपुटला जाऊन कट करतोय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पलीकडे लेट कट केलाय दुसरा चौकार पाहायला मिळतोय रोशन पाटीलच्या बॅट मधून. तर चार धावा पाहायला मिळतात आपल्याला धावपळका भरती 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा चेंडू बिरकावून देतोय चेंडू डी फाईन लेगला निघून जातो वेगाने बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय तो मात्र रोशन पाटीलच्या बॅट मधून. तर तीन चौकार या ठिकाणी टोकले गेल्यात तर निश्चितच पालीगावचे भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज मिळालाय रोशन पाटीलला भाऊ भोईर यांच्याकडून कारण त्याने तीन चेंडूवरती तीन चौकार टोकल्यात या षटकामध्ये दोन याच्या अगोदर शेवटच्या. तर दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज कुणालचं पाहतोय आपण या ठिकाणी थोडासा मागडा म्हणता येणार नाहीये कारण श्रीमतीचे चार तीन चेंडू अतिशय चांगले फेकले चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरती जर पाहिला तर दोन चौकार कारण गरज होती ती देवांश 11 चिंचपाडा संघाला. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता अपील केला अलकस मात्र डॉट चेंडूची सांगता होते षडक मात्र समाप्त होतंय. तर पहिल्या षटकात धावा आल्यात 7 आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात त्यामुळे धावसंख्या झाली 18 तर 53 धावांची गरज होती 53 धावांची गरज होती 18 धाबा धावपळकावरती पाहायला मिळतात येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. तर बघा सामना थोडासा कठीण होतोय तो मात्र या आल्यात का. तर याच दरम्यान एडुटणे गावचे कार्य सम्राट सरपंच सन्माननीय तकदीर शेठ काळन यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना मी मनपूर्वक विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावा. तर या आपण व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं विकास कामं पाहायला मिळाली एडुटणे गावामध्ये आणि पहिली जिम वातानुकूलित जिम एसी जिम जर कोणी सुरू केली असेल तर ती पहिली जिम सुरू करण्यात फार मोलाचा वाटा होता. तर तकदीर काळे यांचा ज्या वेळेस विद्यमान सरपंच होते
त्यावेळेस मात्र बऱ्याचशा कामांना विकास कामांना गती दिली आहे त्यांच्या माध्यमातून, तर त्यांचं आगमन झालंय, तर मंचावरती यावं अशी मी आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करतोय. तर येणारे 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. तर 2 षटकामध्ये डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला, मात्र 2 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल का हे मात्र या देवांशिल्यान संघाच्या वतीने स्ट्राईकला पाहतो अर्जुनला. तर गोलंदाज वैभव बेडेकर, तर तो दारी गाडीचा दरवाजा बंद करायचा प्लीज, वॅगनर गाडी आहे. यस थँक्यू. तर पहिला चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी अर्जुन साठी, बॅकपडा एवढी या चेंडूला कट करायचं होतं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र केजी होते, त्या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळतोय. आणि आता मात्र उर्वरित चेंडू असतील 11 आणि 34 धावेची लक्ष असेल ते मात्र देवांशिल्यान चिंचपाडा संघासमोर. तर पार चांगली खेळी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर या देवांशिल्यान चिंचपाडा टीमला. हा चेंडू मोठा फटका, फ्लॅटेस्ट स्टॉक चेंडू मात्र सीमा पलीकडे, हायडर सब षटकार. हॅलो हॅलो. तर 7 चेंडूमध्ये 19 जाबा पटकवल्यात रोशन पाटीलने. अजून मात्र खेळी करायची आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅटेस्ट स्टॉक पाहतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार, व्हॉट अ बॅटिंग, सुपर. तर इच्छिताचा अजून एक षटकार मारला तर आतिश पाटील यांच्याकडून 5000 रुपये कॅश दिलं जाईल. तर इच्छिताचा या ठिकाणी ज्या ठिकाणी भाऊ भोईर, तर स्क्रीन समोर आमचे प्रेक्षक आहेत, जरा उठायचं तिथून प्लीज. स्क्रीन याच्यासाठी असतो की फलंदाजाला व्यवस्थित दिसावा चेंडू, त्याच्यामुळे ब्लॅक स्क्रीन लावली जाते. म्हणजे जर आपण तिथे त्या ठिकाणी थांबला तर त्याला त्रास होईल, त्याच्यामुळे आपण सरा तिथून निघा प्लीज कॉपरेट. तर बॅक टू बॅक 2 षटकार टोकल्यात रोशन पाटीलने आणि आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देत असताना एक नौका गोलंदाज वैभव. यॉर्क लाईनचा चेंडू होता, सुरेख चेंडू बार बार बचावला या ठिकाणी निमलेन फलंदाज रोशन पाटील. ज्या रोशनने 2 चेंडूवरती 2 षटकार टोकले होते, संघाच्या आशा पल्लवित केल्यात, मात्र नुसते आशा पल्लवित करून जमणार नाहीये, तर त्याला तो विजय प्रस्थापित करून द्यावा लागेल या ठिकाणी आपल्या टीमला. पुन्हा एकदा मोठा फटका, फ्लॅटेस्ट स्टॉक, मनगटी ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार. तर आळवा झेल पकडलाय त्या ठिकाणी आमचे लाडके प्रेक्षक, तर या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे भरतदादा पाटील यांच्याकडून 200 रुपये. तर 1 to go लास्ट 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 डिलिव्हरी असेल या षटकामध्ये, निश्चितच पाहायला मिळतं शेवटचा चेंडू असेल, रोशन कसा खेळ करेल. हा चेंडू प्रॅक्टिस स्टॉप, पुन्हा एकदा कॅप मधून 1 ball ओवर द लाईन, 4 runs. आलो 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 आलो. तर भास्कर पाटील साहेब यांच्या शुभासे 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल, जो आमचा लाडका प्रेक्षक मायबाप वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये मात्र सामना आपल्या बाजूने ओढून आणला आणि तिसऱ्या षटकामध्ये 23 धावांची लयलूट केली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा, त्यामुळे समीकरण उरतोय येणारे 7 चेंडू 12 धावांची गरज. तर 10 चेंडूमध्ये 35 धावा, 350 स्ट्राईक रन रेटने ही फलंदाजी केली आहे. रोशन पाटील युवान अज फायर, गरज होती एखाद्या चांगल्या फटक्यांची आणि अशा वेळेला फटके खेळलाय.
तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का या ठिकाणी, कोळेगाव संघ आणि एडुडने बबलू पाटील संघ पाहायला मिळेल. दुसरीकडे योगेश असेल तर दरम्यान आमचे क्रिकेटचे एक प्रेमी शाहूदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय मंचावरती. तर बघा पुन्हा एकदा सरपंच साहेबांना विनंती आहे तकदीरची, कारण तर आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कमांड द स्टेज अँड हॅव अ सीट. तर कोळे संघ आणि एडुटे संघ या रवींद्र संते असतील कॅप्टन ऑफ टीम. तर एळे साचेंडू बारा दाबा, तर साचेंडू बारा दाबा स्ट्राईकला मात्र अर्जुन असेल. मात्र अर्जुन कशी खेळी खेळेल या ठिकाणी पाहावं लागेल, कारण या ठिकाणी फक्त बारा दाबेची गरज आहे आणि लयमध्ये फलंदाज आलाय तो रोशन पाटील. तर अर्जुनची खेळीचा विचार केला तर आठ चेंडू फेस केल्यात, मात्र एकेरी दुहेरी दाबाने जास्त प्राधान्य दिलंय, त्यामुळे कशा प्रकारे खेळ करेल अर्जुन परदेशी. येणारे शेवटचे षटक गोलंदाज महेश मुंडे, महेश मुंडेला पाचारण केलं जातोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. आता मात्र थोडस चिंतेचं सावट या दोन्ही संघावरती आहे, कारण क्रिकेट टीजाने बिलेव केलाय, त्यामुळे कोण जिंकेल कोण हरेल सांगू शकत नाहीये. पहिला चेंडू चपराक शॉट, चेंडू मात्र खराब क्षेत्रक्षम पाहतोय डिपिश कबरला आणि या चार धाबा मिळतील. उर्वरित समीकरण पाच चेंडू आठ धाबा. तर बघा क्रिकेट आहे नेहमीच चढ उतार पाहायला मिळतं. आम्ही नेहमी याच्यासाठी सांगत असतोय की क्रिकेट या विषयावरती भाष्य करणं किती अवघड काम असतोय, एखादा ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाहीये की क्रिकेट कोण जिंकेल. शॉट ऑन पूल केला जातो, आता मात्र चेंडू आबेत फलंदाज बाद होतोय. समीकरण चार चेंडू आठ डाब्याची गरज, मात्र या आठ डाबा पाहतोय चार चेंडू वरती आठ डाबा करावे लागतील त्या देवांश लेवान चिंचपाडा संघाला. आलो तर वन डाऊनचा फलंदाज राकेश भोईर येतोय मैदानामध्ये. रोशनने मात्र आपला या ठिकाणी दबदबा कायम ठेवला आहे. स्ट्राईकला रोशनला पाहतोय रवींद्र संत यांचं आगमन, मोस्ट वेलकम रवी. तर निश्चितचा तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे पाहणार आहोत आपण एडुटने संघाला, जो तकदीर काळन साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय. जवळचा संघ त्यांचा घरेलू संघ या मैदानामध्ये कामगिरी फार चांगली केली आहे कालच्या दिवसामध्ये. त्यांचं व्यासपीठासमोर आगमन होत आहे, सरचे स्वागत. एक कार्यकुशल सरपंच कसा असावा, टॉपेज लागतोय चेंडू मात्र पाठीमागे आणि झेल. ओ व्हाट अ कॅच, सुपर कॅच. मात्र झेल टिपलाय की सामना टिपलाय याचं उत्तर आपल्याला तीन चेंडूवरती मिळेल. कौसुकने मात्र पाठीमागे जात चेंडूवरची नजर ठेवली आणि आखिरकार चेंडूला पकडलं, कारण जर झेल सुटला असता तर कदाचित चार धावा सुद्धा मिळाल्या असत्या आणि फलंदाजाला जीवनदान मिळालं असतं. मात्र सामना अध्यापन पाहतोय आगासन संघाच्या बाजूने. येणारे तीन चेंडू आठ डाब्याची गरज असेल. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज राकेश भोईरला.
नॉनस्टायगेनला दीपेश केणीला पाहतोय. तर गोलंदाजी एक आगळी शैली या गोलंदाजीची पाहायला मिळतोय आपल्याला. रनअप मात्र पहा या ठिकाणी कशा प्रकारे घेतला जातोय. हा चेंडू यष्टांच्या वर रोड जातोय आणि आता मात्र दोन चेंडू आठ डाबा. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण पहा. सामना कुठे होता आणि कुठे आलाय असं वाटलं होतं की पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय असं वाटलं होतं. सामना सहजरित्या संपेल मात्र नाहीये. आता मात्र दोन चेंडू आणि आठ डाब्याची गरज. सात डाबा काढल्या तरी सुद्धा सामना देवांशैली जिंकू शकतो कारण स्पर्धेचा नियम आहे टॉस जिंकणाऱ्या संघाला या ठिकाणी बेनिफिट आहे. त्यामुळे दोन चेंडू आणि आठ डाबा. तर बघा दोन चेंडू आणि आठ डाब्याची गरज. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल मात्र आठ चेंडू एस्टॅनच्या वरून गेला त्यामुळे डाट चेंडूची सांगता पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये वापसी केली होती आगासन संघाने आणि तिसऱ्या षटकामध्ये असं वाटलंय की सामना लगेच जिंकेल. दोन चेंडू आठ डाबा. तर चला सामना रिदम मध्ये होऊ द्या प्लीज. ओमसाई आगासन संघ सामन्याचा रिदम तोडू नका कारण सामना फार महत्वाचा आहे. या ठिकाणी पाहिलं तर दोन चेंडूवरती आठ डाबांची गरज आहे. मात्र येणाऱ्या चेंडू सामन्याचं भविष्य सांगेल. सामना कोणाच्या बाजूने जाईल येणाऱ्या चेंडूवरती कळेल. आता गोलंदाज सुद्धा फार हुशार आहे. गोलंदाज महेश मुंडेला पाहतोय आपण. शेवटचं षडक घेऊन आले आपल्या संघाच्या वतीने आणि हा विजय साकारेल का हा आगसन संघ. दोन चेंडू आठ डाबा. फार महत्वाचा चेंडू असेल हा चेंडू. लेक्समला होता पंचांकडे अपील केलं जातंय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि फलंदाज बाद आणि येथून मात्र विजयाचा मार्ग सुकर होतोय तो आगासन टीमचा. तर बघा एक चेंडू आठ डबा सात सुद्धा चालतील मात्र जर षटकार आला तर मग पुढे काय सा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. गोलंदाजाने केलेले चांगले चार चेंडू फेकल्यात आणि या चार चेंडूंचा विचार केला तर या चार चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. पहिल्या चेंडूवरती चार धावा आल्या होत्या त्याच्यानंतर मात्र जर सिंगल डबलला कन्वर्ट केला असता तर सामना फार क्लोज आला असता. मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फडका खेळण्याचा प्रहारी प्रयत्न आणि आता मात्र एक चेंडू आठ डाबा. एक चेंडू आठ डाबा फार महत्वाचा सामना येथून मात्र पाहायला मिळेल. तर मात्र संघाच्या बाजूने चांगला चेंडू होता. यॉर्क लाईनचा ड्राईव्ह करतोय आणि विजय साकार केलाय तो अखेरकार ओमसाई आगसन संघाने. ज्या संघाने चांगला खेळ केलाय 52 धावा पडकवल्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी किती चांगली केली आहे महेश मुंडेने आणि सामना जिंकून दिला आपल्या संघाला.